आज आपण उदाहरण संग्रह 13 सोडवूया। या ठिकाणी मी पहिले उदाहरण दिले आहे। वन विभागाने खैराची 23,078 झाडे व बेड्याची 19,476 झाडे व उरलेली इतर प्रकारची झाडे लावली। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तीन किंवा जास्त प्रकारची झाडे लावली आहेत, परंतु दोन प्रकारच्या झाडांची संख्या दिलेली आहे। जर वन विभागाने एकूण 50,000 झाडे लावली असतील तर इतर प्रकारची किती झाडे लावली असा प्रश्न आहे। आता या प्रश्नामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया कराव्या लागतात, म्हणून याला मिश्र उदाहरणे किंवा एकापेक्षा जास्त क्रिया करायचे उदाहरणे असे म्हणतो। तर चला आता आपण हे उदाहरण सोडवून पाहूया। या ठिकाणी सर्वात अगोदर खैराची आणि बेड्यांच्या झाडांची संख्या दिलेली आहे, आपण त्यांची बेरीज करूया। म्हणजे आपण बेरीज करणार आहोत, म्हणून बेरीज क्रियेचं नाव घ्या 23,078 व 19,476 या दोन संख्यांच्या बेरीज करूया। या दोन झाडांच्या संख्येची बेरीज करूयात। 8 आणि 7 14, 7 आला 1, 7 आणि 7 14 आणि 15, 7 आला 1, 4 आणि 1 5, 9 4 12, 5 आला 1, 3 आणि 1 4। म्हणजे हे सर्व मिळून हे दोन प्रकारची झाडे किती लावली होती? 42,554। परंतु त्या वन विभागाने एकूण झाडे लावलेली आहेत ते 50,000 इतकी झाडे लावली आहेत। आणि त्यातील हे दोन प्रकारच्या झाडांची संख्या आहे 42,554। म्हणजे हे दोन झाडांची संख्या वजा केली की आपल्याला उरलेल्या झाडांची संख्या येते। म्हणजे आपण दुसरी क्रिया करणार आहोत, ती म्हणजे वजाबाकी। म्हणजेच आपल्याला 50,000 वजा 42,554 अशी क्रिया करावी लागेल किंवा असे गणित करावे लागेल। तर या ठिकाणी आता आपण वजाबाकी करूया। 0 तून 4 जात नाहीत किंवा 0 वजा 4 होत नाही। हातचा घ्या, ज्या वेळेला 0 बाजूला असतात त्यावेळेला आपण शिकलेलो आहोत त्या पद्धतीने हातचा घ्या। 10 वजा 4 6, 9 वजा 5 4, 9 वजा 5 4, 9 वजा 2 7, 4 वजा 4 0। म्हणजे आपले उत्तर येते 7,446। म्हणून उत्तरामध्ये लिहा उरलेली किंवा इतर प्रकारची 7,446 झाडे वन विभागाने लावले। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण दोन क्रिया केलेल्या आहे, सॉरी लावलेल्या। या ठिकाणी आपण दोन क्रिया केलेल्या आहे, एक म्हणजे बेरीज आणि वजाबाकी। यामध्ये आपल्याला अगोदर कोणती क्रिया केली पाहिजे हे पण समजले पाहिजे आणि नंतर कोणती क्रिया केली पाहिजे हे पण समजले पाहिजे। म्हणून सर्वात जास्त अशा प्रकारच्या गणितांचा सराव करूया। चला आपण दुसरे उदाहरण सोडवूया। एका शहराची लोकसंख्या 37,04,926 आहे। त्यामधील पुरुषांची संख्या 11,24,069 आहे आणि स्त्रियांची संख्या 10,96,478 आहे व उरलेली मुले आहे। तर मुलांची संख्या किती? म्हणजे या ठिकाणी सर्व म्हणजे पुरुष, स्त्रिया आणि मुले हे सर्व जर मिळून इतके आहे, म्हणजे 37,04,926। तर तुम्हाला त्यापैकी त्या तिघांपैकी दोन संख्या दिलेल्या आहेत आणि एक संख्या म्हणजे मुलांची संख्या दिलेली नाही। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मुलांची संख्या काढण्यासाठी अगोदर या दोघांची म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांची बेरीज करावी लागेल व येणारं उत्तर हे एकूण लोकसंख्येतून वजा करावा लागेल किंवा वजाबाकी करावी लागेल, म्हणजे तुम्हाला मुलांची संख्या कळेल।
याचा अर्थ आपणाला अगोदर बेरीज ही क्रिया करावी लागेल। तर चला आपण बेरीज क्रियेचं नाव दिलेलं आहे, बेरीज करूया। 11,24,069 अधिक 10,96,478 या दोन संख्येची आपण बेरीज करूया। 9 अधिक 8 17 7 6 13 14 1 4 1 5 6 4 10 7 1 9 2 11 12 7 1 1 2 आणि हा 1 1 2 म्हणजे स्त्रिया आणि पुरुष हे दोघे जण मिळून 22,20,547 होतात। तर आता आपल्याला त्या गाव त्या शहरातील लोकसंख्या आहे 37,000। तर त्या शहराची लोकसंख्या आहे 37,04,926 म्हणजे आपल्याला त्या संख्येतून या दोघांच्या संख्येची बेरीज वजा करावी लागेल। म्हणजे आपण आता वजाबाकी करणार आहोत, त्या क्रियेचं नाव लिहा। आता लिहा 37,04,926 वजा आता केलेल्या बेरजेचं उत्तर 22,20,547 या दोन संख्येची वजाबाकी केली की आपल्याला उरलेल्या मुलांची किंवा मुलांची संख्या मिळेल। 6 वजा 7 वजाबाकी होत नाही, 1 हातचा घ्या। 16 वजा 7 9 1 वजा 4 होत नाही, हातचा घ्या। 11 वजा 4 7 8 वजा 5 3 4 वजा 0 4 0 वजा 2 होत नाही, हातचा घ्या। 10 वजा 2 8 6 वजा 2 4 3 वजा 2 1 म्हणजे मुलांची संख्या आहे 14,84,379। म्हणून त्या शहरातील मुलांची संख्या 14,84,379 इतकी आहे असे उत्तर लिहावे। चला आता आपण तिसरे उदाहरण सोडवूयात। कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे 25,40,600 रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता, म्हणजे एकूण रक्कम आहे एवढी। त्यातील 12,37,865 रुपये वैद्यकीय बाबींवर खर्च केला आणि 8,42,317 रुपये मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले, तर शिल्लक निधी उपहार ग्रहासाठी ठेवला। म्हणजे सगळीच रक्कम संपवली, पण त्या रकमेतल्या दोन गोष्टीचा खर्च आपल्याला दिला आहे आणि तिसऱ्या रकमेचा खर्च मात्र या ठिकाणी नाव दिलेलं आहे पण रक्कम दिलेली नाही। म्हणजे उपहार ग्रहासाठी खर्च केले, परंतु उपहार ग्रहासाठी किती निधी राखून ठेवला आपल्याला ते काढायचे आहे। तर चला सर्वात अगोदर आपण ही 25,40,600 रुपये एवढा निधी होता परंतु खर्च केला, काय काय खर्च केला त्याची बेरीज करूया। वैद्यकीय बाबींवर किती खर्च केला, 12,37,865 अधिक शिक्षणावर मुलांच्या किती खर्च केला, 8,42,317। आपण यांची बेरीज करूया, 7 5 12 7 1 7 2 8 8 3 11 7 1 7 2 9 1 10 7 1 7 1 8 10 7 1 म्हणजे या दोन गोष्टीवर खर्च केलेली रक्कम होते 20,80,182। तर उरलेली रक्कम जी आहे ती उपहार ग्रहासाठी, उरलेली म्हणजे आता वजाबाकी करावी लागेल 25 लक्ष आणि ह्या 20 लक्षाची। तर चला या ठिकाणी मी वजाबाकी क्रियेचं नाव लिहितो। आता आपण वजाबाकी करायची 25,40,600 वजा 20,80,182
या दोन्हीची आपण काय करायची आहे, या दोन्हीची काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे। तर चला वजाबाकी शून्यातून जात नाही, हातचा घ्या पाच चक्री दहा, हातचा दिल्यावर नऊ राहतात, दहा, दहा वजा दोन आठ, नऊ वजा आठ एक, पाच मधून एक गेला चार, शून्य शून्य चार मधून आठ जात नाहीत, वजा होत नाही। हातचा घ्या चौदा वजा आठ सहा, चार वजा शून्य चार, दोन वजा दोन शून्य, म्हणजे राहिलेली रक्कम उपहार ग्रहासाठी होती ती किती आहे, चार लक्ष साठ हजार चारशे अठरा। म्हणून उपहार ग्रहासाठी, उपहार ग्रहासाठी चार लक्ष साठ हजार चारशे अठरा रुपयांचा निधी राखून ठेवला। आपण या उदाहरण संघातील शेवटचे आणि चौथे गणित सोडवूया। क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी तेरा हजार सहाशे आठ तिकिटे, दुसऱ्या दिवशी आठ हजार नऊशे पंचावन्न तिकिटे व तिसऱ्या दिवशी काही तिकिटे विकली। तीन दिवसात एकूण छत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट तिकिटे विकली गेली, तर तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली। आता या ठिकाणी आपण वाचल्याच्या नंतर लगेच लक्षात येते की एकूण तिकिटांची संख्या किती आहे, छत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट एवढी तिकिटं विकली गेली आहे। परंतु हे किती दिवसात, तीन दिवसामध्ये विकली गेली। परंतु दोन दिवसांची संख्या दिली आहे, परंतु तिसऱ्या दिवसाची संख्या दिलेली नाही। तर चला पहिल्या दोन दिवसांच्या विकलेल्या तिकिटांच्या संख्येची बेरीज करूया। बेरीज क्रिया करावी लागेल, तेरा हजार सहाशे आठ अधिक आठ हजार नऊशे पंचावन्न, या दोन संख्येची बेरीज करायची। आठ आणि पाच तेरा, हातचा आला एक, पाच आणि एक सहा, नऊ सहा पंधरा, हातचा आला एक, आठ आणि तीन बारा, सॉरी आठ आणि तीन अकरा ने बारा, हातचा आला एक दोन, म्हणजे बावीस हजार पाचशे त्रेसष्ट पहिल्या दोन दिवसामध्ये आणि उरलेले मात्र तिसऱ्या दिवशी होतील। म्हणजे आपल्याला या संख्येतून ही संख्या वजा करावी लागेल। म्हणून आपण क्रिया कोणती करणार आहोत, ती लिहा वजाबाकी। कोणत्या संख्येतून, छत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट वजा बावीस हजार पाचशे त्रेसष्ट, या दोन संख्येची आता वजाबाकी करायची आहे। सहा मधून सहा वजा गेले, तीन मधून तीन वजा शून्य, सहा वजा सहा शून्य, पाच वजा पाच शून्य, सहातून दोन गेले किंवा सहा वजा दोन चार, तीन वजा दोन एक, म्हणजे चौदा हजार। म्हणून तिसऱ्या दिवशी उत्तर लिहायचे, तिसऱ्या दिवशी चौदा हजार तिकिटे विकली गेली। या ठिकाणी हे उदाहरण संग्रह पूर्ण झाले आहे। परंतु आपल्याला या उदाहरण संग्रहामध्ये कोणती क्रिया अगोदर करायची हे बऱ्याच वेळेला लवकर समजत नाही। या सरावाने आणि समजपूर्वक वाचनाने येणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त या गणिताचा सराव करा व माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून पुढचे व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा।